कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवार जवळपास निश्चित झालाय. यांनी प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. महायुतीमध्ये मात्र उलट चित्र पाहायला मिळतंय. रायगड लोकसभा मतदारसंघ आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी भाजपनं दावा केलेला आहे. रायगडमधून अजित पवार गटाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामधून महायुतीच्या वतीनं शिवसेनेचे किरण सामंत, तर भाजपकडून नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर काही स्थानिक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.